स्टॉक मार्केटमध्ये दे पाऊल ठेवल्यानंतर सायकोलॉजी हा पार्ट खूप महत्त्वाचा हो असतो सायकोलॉजी म्हणजे काय तो विचारसरणी विचारसरणी म्हणजे काय की सुरुवात तर आपण अग्रेसिव्हली चालू करतो की एक अपेक्षा असते की सुरुवात केली आपण आपल्याला पैसे पैशाव्यात पण पैसे हवे आहेत तर कुठलंही काम नियोजनबद्ध जे असतं ते अजून चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतो आता नियोजनबद्ध म्हणजे काय की मला माझ्या शे मार्केटमध्ये काय माझं नियोजन हो आहे आता बऱ्याच जणांचे गोलच सेट नसतात कोणाला विचारलं का शेअर मार्केटमध्ये मा का आला हां पैसे कमवायला हो पैसे कसे कमवणार हो काय प्लॅनिंग आहे फक्त इंट्राडे करायचं आहे तर इंट्राडे मग ते ठरवा तुम्हाला इंट्राडे करायचं आहे तर इंट्राडेच करा पोझिशनल करायचं आहे पोझिशनलच करा मग तुम्हाला शॉर्ट लाँग टर्म करायचं आहे तर लाँग टर्मच करा हे अगोदर ठरवणं गरजेचं आहे मग लाँग टर्म करायचं आहे तर मग मी महिन्याला किती पैसे इन्व्हेस्ट करतो आहे एक स्वतःची डायरी मेंटेन असणं गरजेचं आहे आता डायरी काय मेंटेन गरजेची आहे तर माझ्या प्रत्येक दहा ट्रेडनंतर तो इंट्राडे असो किंवा पोजिशनल असो तर प्रत्येक दहा ट्रेडनंतर मला लिहिणं गरजेचं आहे आता काय लिहिणं गरजेचं आहे किंवा का लिहिणं गरजेचं आहे तर लिहिणं का गरजेचं आहे तर मी एकदा लिहिलेलं चार वेळा वाचतो म्हणजे चार वेळा वाचतो म्हणजे मी ते कायमस्वरूपी डोक्यात ठेवतो म्हणून माझ्या लिहिण्यावरती फोकस असला पाहिजे कारण जे लिहिलेलं असतं ते मेंदूत वारंवार रिपीट झाल्यावरती चांगलं डोक्यात बसतो त्यामुळे जे आपण लिहितो ते, ते वारंवार बोलल्याने एक आरसा बघितल्यासारखं असतं आरशात का बघतो तर मी किती क्लीन आहे किती चुकीचा आहे ह्या दोन गोष्टी बघायला तसं लिहावं रेकॉर्ड काय लिहावा तर रेकॉर्डमध्ये काय असला पाहिजे फॉर्मॅट शेअर्सचं नाव शेअर्स कुठल्या प्राईजला बाय केला किंवा सेल केला शेअर्स कधी प्रॉफिट बुक केला लॉस बुक केला हे कॉलम नाही शेअर्सचा मी ट्रेड करण्यापूर्वी स्टॉपलस काय ठेवलेला आणि मनात टार्गेट काय ठेवलेलं हे दोन नंतर मी कधी प्रॉफिट के बुक केलं आणि मी कधी लॉस बुक केलं माझ्या स्टॉपलसला मी स्टॉपलस दिला की नाही स्टॉपलस दिला की नाही हा प्रश्न का मी विचारला तर स्टॉपलसला लोकं घाबरतात तर स्टॉपलसला मित्र बनवा कारण आयुष्यात एक गोष्ट शटडाऊन झाली तर दुसरी ओपन करण्याची तयारी पाहिजे ती शटडाऊन झाली म्हणजे आयुष्य संपलं नाही तसं शेअर मार्केट आहे तो स्टॉकमधून तुम्ही निघालात म्हणजे ते संपलं नाही तिथून नवीन सुरुवात करायची असती दुसरा स्टॉक अभ्यास करायचा असतो दुसरा स्टॉक तो स्टॉक नाही ते काहीजणं त्याच स्टॉकमध्ये रेंगाळत राहतात स्टॉक लगेच बदलायचा आणि तो निफ्टीच्या पॅटर्नप्रमाणे निफ्टी जर बायमध्ये आहे तर तो बाय बनला आहे की निफ्टी जर सेलमध्ये आहे तर सेल बनला आहे का हा बघून त्यामध्ये परत नवीन सुरुवात करायची असती बरेच जणांचं मी व्ह्यू बघितला आहे त्याच शेअरला उगाळत बसतात तिथेच काहीतरी करत जाऊ त्याच्यात खूप पद्धती आहेत त्याच्या बरेचसे व्हिडिओ बनवणार आहे पण त्यात व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं पेन पेपर घेऊन सांगितलं जाणार नाही यापुढे यापुढे जे व्हिडिओ असतील ते फक्त तोंडाने बोललं जातील आणि प्रेझेंट केले जातील बरेच जण शेअर मार्केटमध्ये प्लॅनिंग काय प्लॅनिंग असली पाहिजे तर माझं महिन्याला पाच हजार रुपये सेव्हिंग करतो आहे पाच वेगवेगळ्या स्टॉकमध्ये मी हजार रुपये गुंतवतो आहे पुढची दहा वर्षं मी गुंतवतो आहे किती जमतील तर माझी पुढची दहा वर्ष पाच हजाराप्रमाणे सहा लाख रुपये जमतील वर्षाचे साठ हजार दहा वर्षाचे सहा लाख रुपये जर मी कंपाऊंडिंग रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न रिकरिंग रिकरिंगच्या हिशोबाने जर माझं कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या अकाउंटमध्ये मिनिमम दहा ते पंधरा लाख रुपये असणार मी जर चांगले स्टॉक निवडले तर तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीने ते शेअर स्वतः सर्च करा कारण मी स्पेसिफिक कुठल्या शेअरबद्दल मी नाव बोलू इच्छित नाही कारण त्याचं विनाकारण दुसऱ्या गोष्टीमध्ये पण रूपांतर करतात काही लोकं तर प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास स्वतःच्या पद्धतीने करावा एक तज्ज्ञ व्यक्ती आयुष्यभर बरोबर साथ ठेवा माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू हा आहे तज्ज्ञ व्यक्ती नाही मिळाला हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करूनही मदत मागू शकता टायमिंग पण त्याचा ठरलेला आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ त्यानंतर कुठलाही व्हॉट्सअपचा रिप्लाय येणार नाही ना ना चुकीच्या स्टॉकचा काही विचारलं तर रिप्लाय येणार नाही ना चांगल्या स्टॉकबद्दल जर विचारला तर नक्की रिप्लाय येईल वारंवार कोणताही व्हॉट्सअप विचारू नका स्टॉक मार्केटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अजून बऱ्याचशा चुका अशा होतात की गोल सेट नसल्या कारणाने मनात भीती असते मनात भीती म्हणजे काय एक भूतासारखं असतो भूत दिसत नाही तोपर्यंत तो, आपण मागे वळत बघवत नाही तोपर्यंत ते दिसणार नाही पण भूत जर आपण मागे वळून बघितलं आहे की नाही आहे तर ते नाही आहे हे उत्तर असतं पण बघायच्या अगोदर आपल्या मनाची तयारी असली पाहिजे की भूत आहे की नाही ते तरी बघूया बघितलं तर काय खाणारच आहे नाही बघितलं तरी खाणारच आहे ही मनात भीती असते मग बघूया मग शेअर तो खाली जाईल का वर जाईल ही एक भीती असते दुसरी भीती एक्सपोजरवर लोकांचं कॉन्सन्ट्रेशन असतं की एक्सपोजरमध्ये आपण ट्रेडिंग करूया पटकन पैसे भेटले का नाही तुमचं वेल प्लॅन असलं पाहिजे तुमचं चार्टचं अॅनालिस्ट प्रॉपर असलं पाहिजे स्टॉकला स्टॉपलस तुमचा प्रॉपर असला पाहिजे तुमचे गोल सेट असले पाहिजे आणि मनात भीती असता कामाने ह्या दोन कारणं असतो लोक हरतात ती कारणं म्हणजे एक असलेली मनात भीती आणि हाव हाव म्हणजे काय तर मी एक पोतं पेरलं आहे तर मला चार पोती मिळतील चारशे नाहीत बरेच जण ऑप्शन मार्केटमध्ये पण येतात उतरतात कशीही सैरा वैरा ट्रेड करतात ऑप्शन वाढण्यामागची काही कारणं आहेत ऑप्शनवरती पण काही व्हिडिओ टाकणार आहेत पण ते हळूहळू टाकणार आहेत हे आज यूट्यूब चॅनल फक्त एक चालू करून सुरुवात केलेली आहे असे बरेच व्हिडिओ दर शुक्रवारी टाकले जातील सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर ॲटोमॅटिकली तुमच्या यूट्यूबवरती माझे व्हिडिओज येतील ते तुम्हाला शेअर मार्केटशी पण अपडेट ठेवतील त्याचं कारण असं आहे की मी शु दर शुक्रवारी रात्री ठेवण्यामागचं एक छोटा व्हिडिओ टाकलेला असणार मार्केटच्या अपडेटबद्दल आणि अजून पुढे काय प्लॅनिंग केलं पाहिजे ह्या पुढच्या काळामध्ये आताचं प्लॅनिंग ह्या व्हिडिओमध्येच टाकतो की थोडंफार मंदी येण्याची शक्यता आहे छोटीशी मग त्या मंदीत केलं पाहिजे थोडे पैसे उजवले पाहिजेत थोडे 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 मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत आणि थोडे 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 प्रॉफिट बुक करत 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 वर गेले पाहिजे पूर्ण प्रॉफिट बुक करायचा नसतो पार्टली बुक करायचं असतो आणि पार्टली एक्झिट करायचं असतो जेणेकरून हे बरेच जणांना माहितीच नसतं पटकन इन्व्हेस्ट करेन आणि पटकन काढेन का तर मनात भीती भरपूर इन्व्हेस्ट करीन एका फाटक्यात एक रुपया काढीन आणि निघून जाईन असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले मी खूप गावोगावं फिरलो गावोगाव फिरल्यानंतर मला एवढंच कळलं बरेच जण सर्कस खेळतात इंट्राडे वगैरे असं नाही पैसे मिळत इंट्राडे कसं करायचं पोझिशनल कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकटली सांगितलेलं आहे तरी देखील रेग्युलर हे व्हिडिओ येत राहतील कारण शेअर मार्केट हे एवढं सोपं नाही आहे जे आपण म्हणतो की वेव कशाला म्हणतात बायची वेव आहे की नाही सेलची वेव आहे शेअर मार्केटमध्ये तीन गोष्टी होतात एक तर खाली जातो शेअर्स एक तर वर जातो किंवा रेंगाळत राहून निर्णय घेण्याजोगा नसतो अशावेळी ट्रेड करायचा नसतो मनावर जोपर्यंत तुमच्या तुम कंट्रोल नाही तोपर्यंत काही होत नाही आता राहिलं या जगामध्ये दोन प्रकारचे ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असतात एक असतो मनाचा गुलाम आणि एक असतो मनाचा श्रीमंत मनाचा गुलाम आणि मनाचा श्रीमंत हा काय प्रकार तर मनाचा गुलाम असतो तो मन मानेल तसं बघतो मन मानेल ते स्टॉक घेतो मन मानेल ते एंट्री करतो मन मानेल तिथे एक्झिट करतो त्याचा मनावर जरा पण कंट्रोल नसतो कुठला तरी स्क्रिप्ट काढायची कुठेतरी काही करत बसायचं त्याचंही काहीतरी एक ताळतंत्र असतो आणि जो मनाचा श्रीमंत असतो तो एक स्वतःचे डिसिप्लिन बनवतो माझे हे ठरलेले पण आठ दहा शेअर्स आहेत या शेअर कधीच मी ओलांडून जाणार नाही माझा दिलेला स्टॉपलस मी लॉस देईन माझं ठरलेलं टार्गेट आहे तिथे मी पाटली पाटली बुक करीन माझी जे मी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला वेगवेगळ्या स्टॉकमध्ये फक्त पाचच्या वर न जाता तेवढ्याच स्टॉकमध्ये राहीन मी माझे नियम बांधून घेईन मी न्यूज बघणार त्याच्यानुसार वडणार काही मित्रांना विचारणार अरे काय वाटतं अरे काय वाटतं हे असं मी खूप लोकांना बघितलं लो। शेअर बाजार हे एका जुन्या काळातली एक टेलिफिल्म पाहिली होती एक हत्तीवरती बसवतात डोळ्याला पट्टी बांधून आणि प्रत्येकाला विचारतात तुला काय वाटतं तुला काय वाटतं एक म्हणतो दोरी आहे दुसरं म्हणतो सूप आहे दुसरं म्हणजे तसं शेअर मार्केटमध्ये आहे तुम्ही शंभर जणांना व्यू विचारायला गेलात तर शंभरजणं एक म्हणतो बाय आहे एक म्हणतो सेल आहे एक म्हणतो इनडिसिजन आहे एक म्हणतो काय सध्या मोठं मार्केटमध्ये मंदी येणार आहे मार्केटमध्ये तेजी येणार आहे आपला भारत देश खूप मोठ्या प्रगतीकडे जातो आहे आणि त्या प्रगतीचा भाग म्हणून मला इन्व्हेस्टमेंट सत्तर टक्के करणं भाग आहे ट्रेडिंग ही तुम्हाला हळूहळू हळूहळू पुढे नेते म्हणजे इंट्राडे शॉर्ट टर्म आता बरेच जण आल्या आल्या ब्रोकरला विचारतात मला एक्सपोजर किती अरे किती दिवस झाले मार्केटमध्ये येऊन आठ दिवस झाले पंधरा दिवस किंवा महिना किंवा सहा महिने एक्सपोजर म्हणजे काय पण ती घ्यायला पहिलं तयार त्या सायकोलॉजीमध्ये आपण बसणं महत्त्वाचं आहे म्हणजेच मी आज सातत्याने इंट्राडे करताना मी जर हजार क्वांटिटीवर करतो आहे किंवा एक लाखाच्या टर्नवर करतो आहे तर एक लाखाच्याच टन पूर्ण महिनाभर केलं पाहिजे एक महिनाभर एक लाखाच्या टर्नवर केल्यानंतर पुढच्या महिन्यात दीड लाखाच्या टर्नवर केलं पाहिजे त्या सायकोलॉजीमध्ये दोन तीन महिने बसल्यानंतर दोन लाखाच्या टन केलं पाहिजे चार लाखाच्या टर्नवर असं करत 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 माणसाने शाळेत जशा स्टेप्स आहेत तशा इथेही स्टेप्स आहेत तुम्ही पहिल्याच दिवशी पंधरा हजार क्वांटिटी मरले आणि दुसऱ्या दिवशी पाच हजार आणि परत दुसऱ्या दिवशी पंधरा हजार असं शेअर मार्केट नसतं बटन दाबलं का पैसे मिळतात नाही असं असतं तर जागोजागी लोक पैसे कमवत बसले असते उगाच असं लिहिलं जात नाही सब्जेक्ट टू मार्केट रिस्क कारण मार्केटची चाल ही ओळखता आली पाहिजे ती जर ओळखता आली तरच तुम्ही जमेल मग ती कशी बरेच जणं काय करतात की अॅनालाइज करताना कुठल्या तरी एका व्यक्तीला एक दोनदा ॲनालाइज करतात तीनदा ॲनालाइज करतात किंवा कुठल्या पॅरामीटरला एक दोनदा ॲनालाइज करतात एक पॅरामीटर सातत्याने सहा महिने वर्षभर बघावा लागतो म्हणजे चांगलं अॅनालिस्ट बनायला आयुष्यातली तीन वर्षं जातात तीन वर्ष म्हणजे सहा महिन्याचे सहा सहा गुणिले सहा म्हणजे ती तीन म्हणजे पंधरा जणांना तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतील आणि ह्या पंधरा जणांना ऑब्झर्व करण्यापेक्षा स्वतःच ॲनालिस झालेलं काय वाईट म्हणून स्वतःची प्रॅक्टिस कशी करावी स्टॉक कसा निवडावा हे चॅटमध्ये कळतो असे बरेचसे व्हिडिओ येतील आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळत राहतील